अमरावती शहरातील श्री समर्थ विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप करण्यात आले. वर्ग 5 ते 10 विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप करण्यात आले. दिनांक 20 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान तांदळाचे वाटप हे करण्यात येणार आहे. शासनाने शालेय पोषण आहाराचे शिल्लक राहिलेले तांदूळ संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना देण्याचे आदेश दिले आहे. त्याचे पालन करत दिनांक 20 एप्रिल रोजी श्री समर्थ विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळेत न बोलावता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तसेच शासनाच्या सर्व आदेशांचे पालन करत तांदळाचे पालकांना वाटप करण्यात आले. आजपासून शासनाच्या निर्देशाप्रमाणे शालेय पोषण आहाराचे तांदळाचे वाटप आमच्या शाळेमध्ये चालू झालेलं आहे. वर्ग 5वा अ ब क च्या 150 विद्यार्थ्यांना आज आपण शालेय पोषण आहाराचा तांदूळ वितरित करीत आहोत. यासाठी आम्ही एक वेगळी संकल्पना या ठिकाणी साकार केलेली आहे. माननीय सचिव डॉक्टर बोधनकर सर यांच्या संकल्पनेनुसार आम्ही पाईपद्वारे सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून या नियमांतर्गत पालकांना तांदळाचे वाटप केलेले आहे. जवळपास 1032 विद्यार्थ्यांना हे तांदळाचे वाटप या दरम्यान होणार आहे. तसेच विशेष बाब म्हणजे सचिव बोधनकर यांच्या संकल्पनेतून पाईपद्वारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पालकांना तांदळाचे वाटप करण्यात आले. पालकांनी यावेळी शाळा प्रबंधकांचे आभार मानले. सोमरवाडे 5वा ब मध्ये शिकत आहे. शासनांनी हे धान्य दिल्याबद्दल कोरोनाच्या तांदूळ वाटप केल्याबद्दल यांचे खूप आभार आहेत. पोषण आहारामार्फत सरकारने महाराष्ट्र शासनाने जी हे सुविधा उपलब्ध केलेली आहे त्याबद्दल आम्ही पालक समाधानी आहोत. आणि ही जी योजना समर्थ आहे स्कूलमार्फत राबवली जात आहे याच्यात सोशल डिस्टन्सिंगचं हे नवीन यंत्र जे आहे तांदूळाचं याच्यामुळे खूप चांगला म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि समर्थ शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय मंगरुळकर मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद यांचं चांगलं सहकार्य आहे. पाईपद्वारे वितरण झाल्यामुळे शाळेतील एक स्टाफ अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे सर्वांनीही शहरवासियांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे असेही शाळेच्या वतीने आवाहन करण्यात आले. पालकांनी यासंबंधी अत्यंत समाधान व्यक्त केलं. एकतर शासनातर्फे त्यांना तांदूळ मिळालेला आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी कोरोनाच्या संदर्भामध्ये शाळेचं नियोजन आणि त्यांनी जी शाळेने जी काळजी घेतली आहे याबद्दल पालक अत्यंत समाधानी आहे. आणि पाईपद्वारे तांदुळाचं वितरण झाल्यामुळे माझा स्टाफही अत्यंत सुरक्षित आहे. या ठिकाणी VCMचे पण मी आभार मानते कारण काल दिलेल्या न्यूजप्रमाणे ही बातमी पालकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य VCN चॅनलने केलेलं आहे आणि त्यामुळे आज आमच्याकडे पालक व्यवस्थित आले. समर्थ विद्यालयात शालेय पोषण आहार अंतर्गत 20 ते 27 तारखेपर्यंत तांदूळ वाटप पालकांना करण्यात येत आहे. हे तांदूळ वाटप करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पूर्णपणे त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. माननीय सचिव श्री बोधनकर सर यांच्या कल्पनेतून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी एक यंत्र तयार केलेलं आहे. पाईपद्वारे त्याच्यातून तांदूळ टाकून ते पालकांच्या थैलीमध्ये डायरेक्ट तांदूळ पडतात. त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पण होतं आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे एक उपाय हा खूप चांगल्या प्रकारे माननीय सचिव यांच्या संकल्पनेतून आलेला आहे. श्री समर्थ विद्यालय इथे शालेय पोषण अंतर्गत येणाऱ्या तांदुळाचे वाटप सर्व 5 ते 8 विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं गरीब जनतेला सहकार्य व्हावं या माध्यमातून तांदुळाचं वाटप करण्यात आलेलं आहे. मी समर्थ हायस्कूलमध्ये मोराया महिला बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहाराचे कार्य अविरतपणे करत आहे. आमच्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ मंगरुळकर मॅडम व संस्थेचे सचिव श्री बोधनकर साहेब यांनी यांच्या संकल्पनेतून जे यंत्र तयार केलेलं आहे त्याचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगसुद्धा आम्ही पाळलेलं आहे.
ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.